इन्फो मराठी महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. देवी संग्राम खंडे मित्रांनो, देवी जूनला महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना घडली होती. ती म्हणजे सोशल मीडियावर ट्रोल केल्या प्रकरणी एका महिलेला थेट सोशल मीडियावर प्रक्षेपण करत अमानुष मारहाण करण्यात आली होती. आणि त्या मारहाणीचा व्हिडिओ आतापर्यंत महाराष्ट्र भरामध्ये फिरतोय आणि तमाम महाराष्ट्राने तो व्हिडिओ पाहिला, ती घटना पाहिली, थरारक प्रकरण पाहिली. या मारहाणीचा मुख्य सूत्रधार म्हणजे तृतीय बंदी सागर शिंदे उर्फ शिवलक्ष्मी बाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. 25 जानेवारी 2011 रोजी मनमाड जवळ तेल माफियांकडून जिल्हा अधिकाऱ्याला जिवंत जाळण्यात आलं होतं. त्या अधिकाऱ्याचं नाव यशवंत सोळवणे असं आहे. 25 जानेवारीला दुपारी मनमाड जवळील पानेवाडी शिवारात सागर डागाजवळ भारत देशाला हादरवून टाकणारं जळीत कांड घडलं. या ठिकाणी सुरू असलेल्या तेल वेसळीच्या अंड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेले मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पोपट शिंदे व त्याच्या साथीदारांनी अंगावर रॉकेल टाकून अक्षरशः जिवंत जाळलं. या घटनेने संपूर्ण देश हादरवून टाकला होता. या प्रकरणात पोपट शिंदे हा मुख्य आरोपी होता. तो देखील यावेळी गंभीर बनला होता. काही दिवसांनी तो मुंबईत उपचार घेत असताना मरण पावला. या प्रकरणात मनमाड पोलिसांनी पोपट शिंदे, कुणाल शिंदे, विकास शिंदे, दीपक बोरसे, राजेश शिरसाट, सीताराम भालेराव, मच्छिंद्र शिरोडकर यांच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात नंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मुक्कामावर प्रकरण सीबीआयकडे असल्याची माहिती आहे. काल 23 जून रोजी ज्या महिलेला क्षुल्लक कारणावर अमानुष मारहाण झाली त्या मारहाणीचा मुख्य मोठ्या सूत्रधार देखील सागर शिंदे नावाचा तृतीयपंथी आहे, जो आता शिवलक्ष्मी नाव लावून आईसाई ही पदवी लावून समाजामध्ये वावरत आहे. आणि यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मनमाडचे जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळणाऱ्या पोपट शिंदे असा मुलगा म्हणजे सागर शिंदे, जो आजची शिवलक्ष्मी आईसाहेब म्हणून समाजामध्ये वावरत आहे. तेव्हाच्या सागर शिंदे यांनी आता आईसाहेबांचा मुकुट जरी घालला असला तरी शेवटी गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये बदल झालाच नाही हे कालच्या अमानुष मारहाण प्रकरणावरून दिसून येत आहे. त्यामुळे सागर शिंदे सारख्या कुटुंबियांना किंवा सागरला कोणाचाही जीव घेणं अवघड नाही अशी लोकांची मानसिकता कालच्या मारहाणीच्या प्रकरणावरून झाली आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सागर शिंदेच्या ताबूतून विजयवाडामध्ये जर करत सुटली का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. दरम्यान अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. अन्यथा अशा प्रकारची लोक कोणालाही निर्भीडपणे इजा पोहोचवू शकतात हे असे म्हणणे चुकीचे ठरत आहे. मराठी महाराष्ट्र देखील महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.